नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सुरुवातीचाच जो थमलेला असेल तो बघत असाल की कांदा तणनाशक मारल्यानंतर त्याचे फायदे आणि तोटे काय असणार आहे तर निश्चितच आज या ठिकाणी कांदा तणाशा मारल्यानंतर ना त्याचे फायदे कसे असतात ते बघून घेऊ त्या निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी नवीन शेतकरी बांधव असतील त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर फॉलो नसेल केलं तर करून ठेवा कारण अजून नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती येत असणार आहे तर निश्चितच या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईबर करून ठेवा मित्रांनो जे कांदा तणनाशक आहे या ठिकाणी आपण कांदा लागवड झाल्यानंतर पंधराव्या अठराव्या दिवशी एकविसाव्या दिवशी जे तणांची अवस्था आहे ते मा आल्यानंतर या ठिकाणी आपण तणनाशक मारणार आहोत तणनाशक मारल्यानंतर त्याचे फायदे काय असणार आहे आणि तोटे काय असणार आहे त्यांच्या या ठिकाणी पहिला पहिली जी गोष्ट आहे त्यांचे या ठिकाणी तोटे आपण बघणार आहोत या ठिकाणी कांदा लागवड झाल्यानंतर जे तण आहे तर तण नियंत्रण करताना आपल्याला या ठिकाणी तणनाशक मारणं खूप गरजेचं आहे तर याचा पहिला तोटा असा असणार आहे की लागवड केल्यानंतरनं तणनाशक मारल्यानंतर ना या ठिकाणी जे झाडांची वाढ असेल जी ग्रोथ आहे ती या ठिकाणी थांबणार आहे झाडांमध्ये स्कॉर्ची घेणार आहे झाडे ट्रेसमध्ये जाणार आहेत झाडांची वाढ थांबल्यामुळे या ठिकाणी जी वाढ असेल किंवा ग्रोथ आहे जे पातींची संख्या जी वाढली पाहिजे ती या ठिकाणी वाढलेली दिसणार नाही तर हा या ठिकाणी तोटा राहणार आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची एखादा तो फायदा काय असणार आहे तर निश्चितच या ठिकाणी फायदे आपल्याला चांगल्याच पद्धतीमध्ये मिळणार आहेत कारण तणनाशक मारल्यामुळे जे तण आहे ते तण नियंत्रण होणार आहे अर्थात या ठिकाणी जी आपली खुरपणीसाठी जी मजुरी असते ती मजुरी आपली या ठिकाणी वाचणार आहे म्हणजे तण नियंत्रण केल्यामुळे मजुरी ती वाचलीच हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट की वाढ आणि ग्रोथ थांबल्यामुळे निश्चित खाली आपण त्याला पोगर म्हणतो किंवा जो दांडा म्हणतो तो दांडा सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे त्याचबरोबर तण नियंत्रण झाल्यामुळे जे मिळणारं उत्पादन असेल जे साईज आहे झाडांची ग्रोथ आहे ती सुद्धा आपल्याला वज वज का व्हायना थोडं स्टेप बाय स्टेपमध्ये लागणार आहे कारण चार साडेचार महिन्याचं पीक आहे तर आपल्याला या ठिकाणी वजवज काय नाही वाढ आहे ग्रोथ ही चांगली राहणार आहे झाडांची साईज आहे पाथ्यांची संख्या आहे त्याला पोगर म्हणतो किंवा दांडा म्हणतो हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे आणि विशेष म्हणजे जे न्यूट्रिशन म्हणजे जे जमिनीतून जे आपण खतं टाकलेली जे खतं असतील किंवा जमिनीतून मिळणारे जे अन्नद्रव्य असतील जे आपल्याला आपटेक होणार आहे ज्या कांद्या पिकाला तीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये सर्वच मिळणार आहेत कारण जे तण होतात हे तणसुद्धा या काही पद्धतीमध्ये किंवा काही प्रमाणात काही होईना जमिनीतील अन्नद्रव्य उपलब्ध करत असत तर ते काढून टाकल्यामुळे बरचसा अन्नद्रव्य जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के मिळणार आहे अन्नद्रव्य हे फक्त कांदा पिकाला मिळणार आहे त्यामुळे निश्चितच साईज उत्पन्न वाढ कलर या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा चांगल्याच पद्धतीमध्ये जवळजवळ तीन ते चार फायदे आहेत जे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कांदा पिकामध्ये फायदेशीर ठरणार आहे तर निश्चितच या ठिकाणी काय कांदा तणनाशक आपल्याला मारलं तर हे जे फायदे आणि तोटे हे महत्वाचे शेतकऱ्याला समजणं खूप गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे कारण तणनाशक मारलं तरच आपल्याला या ठिकाणी बराचसा फायदा होणार आहे आणि आपलं खर्चामध्ये सुद्धा जी बचत होणार आहे कारण आज जवळजवळ एका एकरला हजार ते बाराशे रुपये फवारण्यासाठी खर्च येत असतो तणनाशकाचा पण तीच था जर आज मजुरी घालायची ठरली जर खुरपणी करायची ठरली तर आज साधारणपणे सहा ते सात हजार रुपये पाच हजारापासून सात हजारापर्यंत खर्च जातो मलमजुरीच्या भावानुसार आज आमच्याकडे आमच्या इथे एका व्यक्तीला एका लेडीज व्यक्तीला साधारणपणे चारशे ते पाचशे रुपये रोज खोरपणीसाठी आहे काही ठिकाणी तीनशे रुपये आहे काही ठिकाणी अडीचशे रुपये आहे त्याचं कॅल्क्युलेशन केला तर हा खर्च अफाट आहे त्यामुळे या ठिकाणी तरनाशक जर मारलं तर खूप फायदेशीर आपल्याला या ठिकाणी ठरणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण ट्रेस एलिमेंटसाठी सुद्धा एखादं जे हे आहे ट्रेससाठी काम करतात याच्या अर्थ मेगा फ असेल किंवा जिंक आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता पण या ठिकाणी आपल्याला सांगायचा एकच मुद्दा आहे की या ठिकाणी आपल्याला जे तणनाशक मारायचे हे आपल्याला मारलेलं हे निश्चितच फायदेशीर ठरणार आहे तर अशा पद्धतीने आपल्यासमोर एक छोट्याशा वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला निश्चितच आवडला असेल अशी अपेक्षा करतो अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा लाईक करा शेतकरी बांधवांना पाठवा आणि त्याचबरोबर काही सांगायचं आहे किंवा काही सुचवायचं आहे तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद